माझ्या युट्यूब चॅनलवर. तर मी खूप काळात जास्त झालं, खूप महिन्यानंतर मी परत एकदा आलो आहे तुमच्या समोर एका नवीन आयडियाने. आता एक असं एक वेगळंच लोकेशन आहे जिथे आम्ही जाणार आहोत, पण त्याआधी मी सांगतो तुम्हाला की काय झालेलं. हे सगळं अभ्यास वगैरे एक्झाम्स वगैरे खूप एकत्र आलेल्या, खूप कमी टाइम स्पेंड होता आणि त्यामध्ये सगळं मॅनेज करून गेल्या महिन्यातच मी फ्री झालो एक्झाम्स वगैरे देऊन आलो. आणि आता ह्या महिन्यापासून मी मस्तपैकी फ्री आहे. सो म्हटलं काय ते प्रोडक्टिव्ह करूया. आणि मग म्हटलं अरे यार आपण एक युट्यूब चॅनल ओपन करतो, तर मग ॲज अ फर्स्ट प्रायोरिटी आता काही नवीन आयडियाज कलेक्ट केल्या आहेत, त्या आम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आहेत. आम्ही मी आणि शिवा खूप प्लॅन करत असतो युट्यूबबद्दल, पण ॲक्च्युली एक्झाम टाईममध्ये पण करत होतो, पण फार तर आम्ही दोघांनी टाळलं होतं एक्झाम्स आमच्या एकत्रच होत्या. सो आता पास झालं, आता म्हटलं आता सुट्टी पडली तर आता काहीतरी प्रोडक्टिव्ह केलं पाहिजे. आणि आता ह्यावेळीपासून सगळं प्रोडक्टिव्ह होणारच आहे, काही विषय नाही, काही डाऊट नाही. तर मग आता आज एक नवीन लोकेशन आहे, मला माहिती नाही ते लोकेशन कुठे आहे, मला लोकेशन माहीत नाही कुठची आहे कुठे काय आहे. शिवाला माहिती आहे, तो मला नेणार आहे, तो काय ना काही इकडे तिकडे शोधून काढतच असतो नवीन नवीन लोकेशन. चांगली गोष्ट आहे. तर मग खूप एक्साइटेड आहे, कारण लोकेशन माहीत नसताना तिकडे जाणं म्हणजे असं एक ॲडव्हेंचरस आहे. हे जर कोणी नवीन असेल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाकी सगळं आपण लोकेशनवरच जाऊन बोलूया. तर मी शिवाची वाट बघतोय, मी शिवाच्या इथे आलो आहे, पार्किंगमध्ये थांबलो आहे, बघू आता हा कधी येतोय. अरे आला सा बघा, आला शिवकुमार वालेकर आले. ग्लोव्स ऍक्शन कॅमेरा सगळं आणलेला आहे. तर एक छोटासा प्लॅन केला आहे आम्ही भरपूर दिवसानंतर, भरपूर दिवसांनंतर एक्झाम्स नंतर. आमच्या दोघांच्या एक्झाम डेट सेमच होते, ऑलमोस्ट 30 संपले. तर बाकी डिस्कशन आपण पुढे करूया. 7 किलोमीटर ग्लोव्स वगैरे घालून केलेला नाहीये. काय मग कसा वाटतं आज फर्स्ट? भरपूर दिवसांना आपण बाहेर, भरपूर महिन्यानंतर मी दिवस पकडतोय. तुझं वजन वाढलंय काय रे? कमी झालंय, खूप कमी झालं. हो मी जरा बारीक बारीक होत चाललो आहे, कॉलेजला येऊन जाऊन अपडाऊन करून. तो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. आणि हा ब्लॉग आपण मोटो ब्लॉगिंगने ऑलमोस्ट स्टार्ट करतोय. आणि मला वाटतंय पडत होतं की काय, तर आम्ही एक अशा सुंदरच्या लोकेशनवर जात आहोत भरपूर दिवसानंतर. आणि ती लोकेशन मला नाही माहिती आहे, शिवा मला घेऊन जातोय. कुठे आहे रे ती लोकेशन? आरेवाडेच्या जरा आधी अगोदर आहे. आरेवाडेच्या अगोदर असं तो म्हणतोय. मी एक्साइटेड आहे, कारण कसं सांगू तुम्हाला, खूप एक्झाम्स वगैरे खूप काही काही गोष्टी अशा रॅन्डमली घडत गेल्या. आणि या सगळ्या गोष्टींमुळे मला जराही टाइम वेस्ट होता स्वतःसाठी. किंवा पण मला अप्रोच करत होता बाहेर पड, पण मी त्याला बोललो की यार मी लेट येतो घरी, ऑलमोस्ट मला एक तास तरी वाजताच घरी यायला, 6 तास. पण तर नाही पॉसिबल होतो, जमायला पण होतो. तो म्हणतो आता एक्झाम झाले की मस्त बाहेर पडूया. आपण कधी 1 तारखेलाच जाणार होतो ना? पण 1 तारखेला माझी काही कामं होती, मग घ्यायची पण काही कामं होती, तर या सगळ्या गोष्टींमुळे राहून गेलं सगळं. पण झालं गेलं, संगेला मिळालं, आता तर चाललोय ना आपण बास आहे तेवढंच. असं मोटो ब्लॉगिंग करत जाऊन ऍक्शन कॅमेरा लावून असं लोक असे बघतात ना, भारी अटेन्शन ग्रॅब होतं. सामान आणायला आम्ही टपरीवर गेलेलो. काय घेतलं तिने? आणि ठीक आहे ठीक आहे, सिक्रेट ते क्या बात आहे. आवडलं आवडलं लोकेशन, आवडलं मस्त अशी झाडं आहे आजूबाजूला, सिनेमॅटिक, येस सिनेमॅटिक व्ह्यू आहे. आणि आता पुढे बघू अजून काय आहे. झाडं तर आपल्याला आय होप तुम्हाला आवडली असेल ही जागा, कारण जागा ही सुंदर आहे. आणि रत्नागिरीतली म्हटल्यावर तर अजूनच सुंदर, रत्नागिरीत या जागा तुम्ही खूप बघू शकता. पण ही मला काहीशी रेअर वाटते. मी ना अरे वा क्या बात आहे, ते काय नदी आहे, आडी आहे, एक्झॅक्टली याच वर्डची मला अपेक्षा होती. इथे खाली
शिवा तुझ्या लोकेशन बद्दल सांगून झालं असेल तर मी आता स्टार्ट करू. तरी ठीक आहे, त्याला क्रेडिट्स दिले पाहिजेत. आणि आपल्याला लोकेशन सांगितले आहे आरे वारेच्या थोडं पुढे, म्हणजे हे मे बी वारे असं काहीतरी डिफरन्शिएट केलंय. तिथे आरे आहे तर इथे वारे आहे, तर हे आरेच्या पुढे आहे आणि वारेच्या पाठी आहे. आम्हाला माहिती नव्हतं, तर ह्याला माहिती होती. लोकेशन यांनी आणलंय आणि मस्त सुंदर अशी लोकेशन आहे. तुम्हाला आता आम्ही सिनेमॅटिक शूट केलाय, तुम्हाला दिसेल एकदम छान अशी जागा आहे. आणि जसं मी बोललो होतो खूप दिवसांनी आलोय, सो खूप छान वाटलंय इथे येऊन. आणि तिथे नदी आहे, मला दाखवतो मी नदी. आणि इकडे समुद्र आहे, म्हणजे ऑलमोस्ट अख्खा बीचच आहे. तुम्ही तिकडनं काय आलात तुम्ही इकडनं काय आलात, पण काही असे छोटे मोठे रस्ते असतात जिथे आपण टाईम स्पेंड करू शकतो, त्यासाठी हे असं अधूनमधून आहे. सो आता तुम्ही मस्त एक सिनेमॅटिक एन्जॉय करा आणि आपण पुढे असंच एक्सपिरियन्स शेअर करू, कारण एवढ्या दिवसानं आलो ना असं खूप काही बोलावं असं वाटतंय मला. आणि आमचे खूप आता नवीन प्लॅन्स पण रेडी आहेत, त्याला फक्त एक्झिक्यूट करायला टाइम लागतो. घरातलं मी काय बोलणार नाही, सबकी कहाणी सेम आहे, पण आपल्याला बाहेरून काहीतरी करायला लागेल आणि आपण करणार, म्हणजे करणारच आहे. त्यावेळी करणार, नक्की करणार. आणि आता आम्ही सिनेमॅटिक. बाहेर आलोय तर मला असं खूप प्रसन्न वाटतंय. खूप अरे खूप काय वाटतंय, काय सांगू तुम्हाला. तू काहीतरी बोल बाबा, मला असा बोलायला जमत नाही. भावनेच्या भरात आहे मी, एवढा भावनेच्या मनाच्या भरात काय मी पण बोलू. म्हणजे भरपूर महिन्याने आलो एकतर आपण, आता मजा करूया आणि युट्यूबला पण थोडासा कन्सिस्टन्सी दाखवूया, आपल्या ऑडियन्सला पण जरा चांगला कंटेंट डिलिव्हर करूया, जे की आधी करत होतो. आता मध्ये गॅप झाला, आता परत कंटिन्यू. माझा हेअरस्टाईल वगैरे बरोबर आहे ना? हेअरस्टाईल आहे आता. त्याही बोले भैया, शाहरुख खान दिसतो ऋतिक रोशन. पण ही जागा तुम्हाला बोललोच आहे मी, आरेवर आहे. आणि आता तुम्हाला मी एक छोटीशी क्लिप दाखवतो, तिकडनं सगळ्या गाड्या येत आहेत, ती क्लिप तुम्हाला मी दाखवतो. हा हायवे आहे, इकडनं गाड्या येत आहेत, तुम्ही ह्याचा पण रेफरन्स घेऊ शकता. इथून बघा वरून बस येते, नाही दिसणार, जाऊ दे, जास्ती कष्ट नको घेऊया. आणि आपण आपलं काम करूया, टाइम लॅप्सला लावला आहे आता, मस्तपैकी टाइम लॅप्स होईल, मी एन्जॉय करा तो. तुम्हाला मी बीच दाखवलं, ऍक्च्युली बीच सुंदर आहे. आणि त्या बीच सारखं इकडे एक खाडी आहे, हे बघा ही खाडी आहे, हा सगळा असा व्ह्यू आहे खाडीचा, ते ब्रिज आहे. आणि हा एकदम सुंदर असा सिनिक व्ह्यू आहे, जो आपण इथे अशा ठिकाणी आलो तर आपण तो बघू शकतो. आणि चिल मारायला खूप छान जागा आहे. आणि तिकडे बघितलं तर तिथे रेस्ट हाऊस आहे, म्हणजे तिथे रोड आहे, म्हणजे जिथून आपण आलो ते सगळं आहे तिकडे. सो हा बेसिकली आरेवरेच आहे आणि मस्त आहे एकदम व्ह्यू. एकदा या, नक्की या तुम्ही, खूप छान वाटेल तुम्हाला. तर आता व्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. आजसाठी खूप झालं, भरपूर झालं, चांगल्या चांगल्या लोकेशन तुम्ही बघितल्या आहेत, घरून पण मला फोन यायला लागलेत. नेक्स्ट टाइम अजून एक वेगळ्या लोकेशनवर आपण भेटू, मी तुम्हाला असंच काहीतरी सुंदर असे सिनिक व्ह्यूज दाखवीन, जागा दाखवीन आणि मन भरून अशा गप्पा मारीन. सो टिल देन स्टे हेल्दी स्टे सेफ आणि असेच मला सपोर्ट करत राहा. आता किती, 491 सबस्क्रायबर्स आहेत. मे बी या व्लॉग नंतर एकाच दुसरे वाढतील, पण आपल्याला एकाच दुसरे नको, आपल्याला 500 तरी आपण घेऊन जाऊच शकतो, 500 सबस्क्रायबर्स तरी. सो गाईज, लेट्स कॅच अप इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन स्टे हेल्दी स्टे सेफ. बाय बाय.